दिवसभर या बातमीची चर्चा होती. शरद पवारांनी वृत्त फेटाळलंय. गुरुवारी दिवसभर पवारांच्या यूपीए अध्यक्षपदाची चर्चा होती. सोनिया गांधी 2004 पासून यूपीएच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या जागी शरद पवार नेतृत्व स्वीकारणार का या संदर्भात दिल्लीच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू होती. शरद पवारांनी राष्ट्रपतींसोबत विरोधी पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर या चर्चेला उधाण आलं. महेश तपासे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महेशजी, मुळात या बातमीचा जन्म कुठून झाला? या बातमीचा जन्म भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलमधून झाला. या बातमीमध्ये काहीच तथ्य नाही. सकाळपासून वेगवेगळ्या वाहिन्यांवर आणि वृत्तसंस्थेवर पवार साहेब युपीएचे चेअरपर्सन होणार अशा बातम्या येत होत्या. त्याला गुजरा देणारा काहीच सापडत नव्हतं. युपीएच्या घटक पक्षामध्ये अशी कुठली चर्चा देखील नाही, तरी देखील अशा बातम्या येत होत्या. मूळचा शेतकरी आंदोलनाचं लक्ष लोकांचं विकसित व्हावं आणि मीडियाने दुसरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार व्हावा या अनुषंगाने या खोट्या बातम्या काही जणांकडून मीडियामध्ये पोहोचण्यात आलेल्या आहेत. पण अर्थात केंद्रामध्ये गेले, राष्ट्रपतींची भेट घेतली, त्यांनी विरोधी पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांसोबत, आणि म्हणून हे विरोधी पक्षांची एकजूट त्यांनी या निमित्तानं केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात केल्यामुळे या चर्चेला उधाण आलं असावं. या चर्चेला तसं काही अर्थ नव्हता, परंतु पवार साहेब हे युपीएचे एक प्रमुख नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक प्रमुख पक्ष आहे युपीएचा. राजकारणातला प्रदीर्घ अनुभव हा पवार साहेबांना असल्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर, राज्यापासून दिल्लीच्या स्तरावर अनेक विषयांवर पवार साहेबांचं मार्गदर्शन युपीएतले सगळे नेते घेत असतात आणि त्याच्यामुळे स्वाभाविकच अशा पद्धतीने जी बातमी आली तर आम्हालाही थोडस आश्चर्यच वाटलं. आणि ही बातमी पुन्हा खोटी होती. त्याचा मूळ उद्देश कुठेतरी मूळ विषयाला बगल देऊन जो शेतकरी आंदोलन आहे त्याच्यावरनं लोकांचं लक्ष विचलित व्हावं हा त्याचा उद्देश होता. धन्यवाद महेश तपासजी.